नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। रविवार दिनांक 24 जुलै 2022 रोजी डोंबिवलीच्या सांस्कृतिक भूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश अंतर्गत ठाणे जिल्हा आयोजित दुसरे पी सावळाराम साहित्य संमेलन संपन्न झाले। महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून तब्बल 88 कवींनी या संमेलनात सहभाग नोंदवला। तसेच कोकण, पुणे, सातारा, सांगली, नाशिक, सोलापूर, नागपूर, बुलढाणा, लातूर अशा विविध जिल्ह्यातून संस्थेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक श्री शरद गोरे यांच्या हस्ते करण्यात आले। संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिका हिरकणी बोहरा आणि सुप्रसिद्ध स्वागताध्यक्ष सौ अनिता गुजर यांच्या सर्वानुमते नियुक्त करण्यात आली होती। संमेलनासाठी विशेष मान्यवर म्हणून सामाजिक कार्यकर्ते तसेच TDC बँकेचे चेअरमन स्थानिक नगरसेवक श्री बाबाजी पाटील उपस्थित होते। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सारस्वतांना विविध पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले। डोंबिवली नजीक खिडकाळी येथे राहणारे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री नवनाथ ठाकूर यांनाही त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी श्री बाबाजी पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। श्री नवनाथ ठाकूर हे रेल्वेमध्ये नोकरी करत आहेत, माणूस हा समाजशील प्राणी आहे या तत्वावर श्री नवनाथ ठाकूर सामाजिक ऋणातून मुक्त होण्याचा सदैव प्रयत्न करत असतात। त्यांच्यावर आई वडील, समाज, राष्ट्र, संत, भगवंत यांचे अनंत उपकार आहेत। सामाजिक बांधिलकी या नात्याने श्री नवनाथ ठाकूर हे सदैव छोटे मोठे उपक्रम राबवत असतात। ते प्रत्येक कृती भगवत स्पर्श करूनच करत असतात। त्यांना पॅरालिसिसचा झटका येऊनही प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी त्यांचे काम सोडले नाही। सामाजिक बांधिलकी या नात्याने विविध उपक्रम त्यांच्याकडून राबविले जातात। तर जसे शारदीय नवरात्रीमध्ये 9 दिवस स्वखर्चाने बालकांवर या उत्सवाचे संस्कार व्हावेत या हेतूने संस्कारित बालमेनू गरबा नावाचा उपक्रम स्वतःच्या घरी राबवतात। यामध्ये 50 ते 60 बालकांचा सहभाग असतो। स्वतःच्या खिडकाळी गावात होळी या सणादिनी इको फ्रेंडली होळी हा उपक्रम राबवला जातो। पुरणपोळ्या, पापड्या, करंजा व पुऱ्या हे नैवेद्य होळीमध्ये अर्पण करण्याऐवजी एकत्र जमा करून गरजूंना वाटप केल्या जातात। घरगुती गणेश जयंती उत्सवात गणेशप्रिय बौद्धिक स्तुत्य उपक्रम द्वारे हार, फुले व मिठाई ऐवजी शैक्षणिक साहित्य, वह्या, पेन, कंपास पेट्या, पेन्सिल इत्यादी जमा करून अनाथ विद्यार्थ्यांना वाटप केले जाते। कृतज्ञ भावानुबंध यज्ञेय कला प्रसारिणी संस्था बासरीवाला ढोल ताशा पथक याद्वारे अहमदनगर येथील सामरत गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक वस्तू, जीवनोपयोगी वस्तू, महिलांसाठी आरोग्य सुरक्षित वस्तू यांचे वाटप करण्यात येते। असे उपक्रम नवनाथ ठाकूर यांच्याकडून राबविले जातात।